इचलकरंजी शहरातील शासकीय कार्यालयांसह विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहण सोहळ्यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची दक्षता घेण्यात आली होती इचलकरंजी शहरामध्ये प्रशासनानं दिलेल्या नियमानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवप्रसाद यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शहरातील चारही पोलीस ठाण्यांचे निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी प्रांताधिकारी विकास खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ताराराणी पक्ष कार्यालयामध्ये आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार कल्ला पावडे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या कार्यालयामध्ये तसंच शाळा महाविद्यालयांमध्येही उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलं नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी दीपक ठेंगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे एरवी शाळा महाविद्यालयांच्या आवारांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा प्रजासत्ताक दिन यावेळी पाहायला मिळाला नाही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमध्येच बहुतेक ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला